नमस्कार, आकाश न्यूज मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. 13 जणांची शिकार करणारा सिटी वन वाघ अजून किती बळी घेणार? वन विभाग नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात अपयशी, जनमानसात आता आक्रोश वाढला. पूर्व विदर्भाच्या भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ माजवून आतापर्यंत 13 लोकांचा बळी घेणारा सिटी वन वाघ अजून किती बळी घेणार असा संतापजनक सवाल उपस्थित झाला असून या वाघास पकडण्यासाठी वन विभाग अपयशी का ठरत आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जनमानसात आक्रोशित भावनेने विचारला जात आहे. दरम्यान वन विभागाची शीघ्र कृती दलाकडून शोध मोहीम सुरू आहे. शार्प शूटर असलेले पथकर तळ ठोकून आहेत. ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र वारंवार नरभक्षी वाघ हुलकावणी देत असल्याने वन विभागही आता हताश झालाय. दरम्यान शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळीच लाखांदूर तालुक्यातील कनाळगाव येथील तेजरामकार वय 45 वर्षीय युवा शेतकरीवर वाघाने हमला करून शिकार केल्याने आता जंगल व्याप्त परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. 3-4 जिल्ह्यात 13 जणांचा बळी घेणाऱ्या सिटी वन या हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी 4 पथके मागील आठवड्यातील बुधवारी सकाळपासून लाखांदूर तालुक्यातील इंदुरा जंगलात तळ ठोकून आहेत. बुधवारी सकाळी तलावाजवळ एका इसमाला ठार मारल्यानंतर वन विभाग या वाघाला जेरबंद करण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. वन कर्मचारी मचानावरून खडा पहारा देत असून शार्प शूटर वाघाला बेशुद्ध करण्याच्या तयारीत आहेत. लाखांदूर तालुक्यातील इंदुरा जंगलात तलावावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका इसमाला वाघाने हल्ला करून ठार मारले. ही घटना मागच्या आठवड्यात बुधवारी उघडकीस येताच वन विभागात एकच खळबळ उडाली. त्यातच पुन्हा आता कनाळगाव येथील शेतकऱ्याची वाघाने शिकार केल्याने वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्रह्मपुरी, वळसा आणि भंडारा जिल्ह्यातील इंदोरा या जंगलात संचार करत असलेल्या या वाघाने आतापर्यंत 13 जणांचा बळी घेतला. त्यात लाखांदूर तालुक्यातील चौकाचा समावेश आहे. या वाघाला तात्काळ जेरबंद करण्यासाठी भंडारा, वळसा आणि गोंदिया येथील शीघ्र कृती दलासह नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे पथक आता जंगलात तळ ठोकून आहे. लाखांदूर तालुक्यातील ही चौथी घटना आहे. लाखांदूर तालुक्यात वर्षभरात सिटी वन वाघाने चौघांचा बळी घेतला. त्यामध्ये 27 जानेवारी रोजी दहेगाव जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेला लाखांदूर येथील प्रमोद चौधरी, 4 एप्रिल रोजी इंदोरा येथील जंगलात मोहाफूल गोळा करण्यासाठी गेलेला जयपाल कुंभरे, आठवड्याभरापूर्वी 21 सप्टेंबर रोजी विनायक हंगन मंडल राहणार अनुरनगर आणि आता शुक्रवारी तेजरामकार या शेतकऱ्यांना ठार केले. या वाघाने भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या 4 जिल्ह्यात आतापर्यंत 13 जणांचा बळी घेतला आहे. वन विभागाकडून 10 लाखाची मदत झाली. लाखांदूर तालुक्यातील कनाळगाव येथील तेजरामकर या शेतकऱ्याचे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याप्रकरणी लाखांदूर वन विभागाकडून प्रथमदर्शनी 10 लाख रुपयाची तात्काळ मदत करण्यात आली आहे. यात 20,000 रुपये रोख तर 980,000 रुपयाचा धनादेश देण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी सदर घटनेची माहिती देताच त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून तात्काळ मदत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सर्व सोपस्कार आटोपून लाखांदूर वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गवित यांनी मृत कुटुंबियाची भेट घेऊन ही मदत मृतकाच्या पत्नीकडे सोपवली. एवढी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर तसेच अन्य पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते.